हॅलो मित्रांनो, तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण मराठी टायपिंग शिकत आहोत. आज आपल्या मराठी टायपिंगचा हा तिसरा व्हिडिओ आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी टायपिंगची एक्सरसाइज 2 बघणार आहोत. जर तुम्ही एक्सरसाइज 1चा व्हिडिओ बघितला नसाल तर तो जरूर बघा. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. तर चला आजच्या एक्सरसाइजला सुरू करू. तर मी मराठी टायपिंगचं सॉफ्टवेअर ISM V6 ओपन करून नोटपॅडमध्ये आलो आहे आणि आजच्या D3 एक्सरसाइज नंबर 2 सुरू करण्या अगोदर तुम्हाला मराठी टायपिंग करताना कीबोर्डवरची आपल्या हाताची पोझिशन तर माहितीच असेल, जी आपण एक्सरसाइज 1 बघितली होती. ओके, तर आता आपण आपल्या एक्सरसाइजला सुरू करूया. तर आज आपल्याला काय करायचं आहे की अगोदर S, त्यानंतर D, त्यानंतर F, त्यानंतर G, यानंतर G वरचं बोट उचलून S दाबायचं आहे आणि दाबून झाल्यानंतर परत ते G वरती आणायचं आहे. ओके, यानंतर स्पेस, नंतर उजव्या हाताला डबल कोटेशन, नंतर सेमी कॉलम, नंतर L, नंतर K आणि लास्टला K वरचं बोट उचलून J दाबायचं आहे आणि दाबून झाल्यानंतर परत ते K वरती आणायचं आहे. नंतर परत स्पेस. आणि मित्रांनो, आपण स्पेस आपल्या थंबने दाबतो हे तर तुम्हाला माहितीच आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा H व J दाबतो दाबण्यासाठी आपण आपल्या हाताचं चौथं बोट घेऊन जातो, तेव्हा बाकीची 3 बोटं हलता कामा नये. तर आपण टाईप केलेलं मराठीमध्ये काही असं असेल. तर मित्रांनो, आज तुम्हाला पूर्ण एक्सरसाइज 2 प्रॅक्टिस करायची आहे. जोपर्यंत तुम्हाला न चुकता जमत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. 2-3 पेज, 1-2 तास प्रॅक्टिस करायची. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आज तुम्हाला पूर्ण एक्सरसाइज 2 प्रॅक्टिस करायची आहे, कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 2 प्रॅक्टिस करणार आहोत, त्याचा सराव करणार आहोत. तर त्यासाठी आज जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला उपयोगी पडेल. सो आजसाठी एवढंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.